माझं नाव सत्यजित सणस आहे. 18 डिसेंबरला माझे पाय दुखायला लागले संध्याकाळी. नुसते पाय दुखायला लागले त्यामुळं माझ्या पप्पांनी मी असं एक लोकल डॉक्टर आहेत कॉलरला त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले दुखत असतील जास्त सायकल चालवल्यामुळे. त्यांनी 2-3 पेन किलर दिले आणि काढून दिलं. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले पाय काय दुखायचे थांबले नाही. मग त्यानंतर आम्ही तिथे सिरमपूरला एक स्पेशलिस्ट आहे राहुल दूत म्हणून, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले त्यांच्याकडे गेलो, त्यांनी काही ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. त्या ब्लड टेस्ट केल्या नॉर्मल आल्या. ते म्हणले हे आर्थो किंवा न्यूरोलॉजिस्टचे. आम्ही नगरला गेलो. नगरला गेल्यानंतर आम्ही खूप वेटिंग केलं तिथं साईनाथला, पण आमचा काही नंबर लागला नाही. त्याच्यामुळं मग आम्ही तिथलची ट्रीटमेंट कॅन्सल करून पुण्यात आलो माझ्या मामांकडं. बापू मामांक त्यांना वाटलं आर्थोंनी चेक केल्यानंतर त्यांना वाटलं की वाताचा प्रकार आहे. ती टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली. मग त्यांनी काही अजून ब्लड टेस्ट करायला सांगितल्या, त्या केल्यानंतर सुद्धा निगेटिव्ह आल्या. म्हणून MRI सुद्धा केला. हैदराबादला ब्लड टेस्ट पाठवली. एक ब्लड टेस्ट 14,000 होती, तरी ती निगेटिव्ह आली. तरी कोणता सापडलं नाही. मग इथं त्यांनी असं सांगितलं DY पाटीलला यांच्याकडे गेलो, काय नाव त्यांचं, डॉक्टर नेराईंकडे गेलो न्यूरोलॉजिस्ट. त्यांनी बघितलं, ते म्हणले तुम्हाला याच्यात जायला लागेल, कशात, पॅनलला यायला लागेल. मग पॅनलला गेल्यानंतर आम्ही सगळे 5-6 डॉक्टरांनी मिळून चेक केलं आणि ते म्हणले ही क्रिटिकल केस आहे. आणि त्यांनी माझी ती EMG टेस्ट केली, स्वतः डॉक्टरांनी केली, ती निगेटिव्ह निघाली. ते म्हणले ॲडमिट करायला लागेल. आणि 3 दिवसाचे परत ब्लड टेस्ट पाठवायला लावले हैदराबादला, ते निगेटिव्ह आले. त्यानंतर मग आम्ही त्यांच्यात गेलो, ते म्हणले हे काय गोळ्या घ्या 2-3, त्यांना समजलं नाही. मग त्याच्यामुळे मग फिरत मग त्याच्यावर लॉकडाऊन झालं. मग पूर्ण शांतता घेतली, तरी माझे पाय आतून हाडांना दणके देत 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 देत. सहज 2 महिन्यापूर्वी TVला प्रोग्राम आला, TV नाहीला, डॉक्टर विराज भंडारी सरांचा, तो पाहिल्यानंतर आम्ही लगेच स्टोरी 3 दिवसानंतर सरांकडे आलो. जो प्रॉब्लेम वर्षभर कोणी सॉल्व्ह नाही करून दिला, सरांनी एक 5 मिनिटात मूळ प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी सगळं सांगितलं. त्याच्यानंतर एक्सरे ते म्हणले एक्सरे काढून या. एक्सरेमध्ये दाखवलं त्यांनी काय झालं पूर्ण. एक्सरे काढल्यानंतर त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. फर्स्ट ट्रीटमेंटलाच मला आहे ना 60% फरक जाणवला. पाय दुखायच थांबले, पण ते काय मनके सरलेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा मनकेंदा त्रास. पण ह्या राऊंडला पार मनके पायी बराचसा फरक पडला आहे. त्यांचे पुढचे सेशन करून मला 100% सरांनी आजपर्यंत इतकी माझा खर्च झाला, पण सरांकडे आल्यानंतर मला मन समाधान वाटलं.